सहा जणांनी तरुणाला लाकडी बॅटनं मारहाण केल्याची घटना अहमदनगर शहरातील काटवण खंडोबा परिसरात घडली. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यानं दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिजित क्षीरसागर, दत्तात्रय क्षीरसागर आणि चार अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अभिजित हा फिर्यादीच्या पत्नीशी नेहमी छेड काढत असतो. त्याने शनिवारी फिर्यादीच्या पत्नीला छेडलं होतं, त्यामुळे फिर्यादीला अभिजित बद्दल राग होता. दरम्यान फिर्यादीच्या पत्नीसोबत रात्री वाद सुरू असताना तेथे अभिजित आणि त्याचे चार पाच मित्र आले. त्याने बॅटने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केलं. तर इतर अनोळखी चौघे आणि अभिजित याचे वडील दत्तात्रय क्षीरसागर याने शिविगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून धमकी दिली. मारहाणीचा राग आल्याने फिर्यादीने घरातील किचन मधून चाकू आणून अभिजितवर हल्ला केला असं फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.